नमस्ते, अरुणाच किचनमध्ये आपले स्वागत आहे. बटाटे घेतलेले आहे, याची साल काढून घेऊया. बटाटे साल काढून घेतलेले आहे, याची चिप्स पाडून घेऊया. बटाटा असा गोल घुमवला तर छान जाळीदार चिप्स पडतात, आणि थोडा तिरपा जर ठेवला तर वेगळ्या डिझाईनचे तयार होतात. अशी डिझाईन तयार होते, आणि गोल घुमवला तर अशी डिझाईन तयार होते. असे जाळीदार चिप्स झालेले आहे. आता हे पाण्यामध्ये ठेवूया, नाहीतर काळे पडतात. चिप्स आता स्वच्छ धुवून घेतले आणि एक दोन तास झाकून ठेवणार आहे, नंतर वाफवणार. आज आपण चिप्स करणार आहोत, त्यासाठी पाणी उकळायला ठेवले. त्यामध्ये मीठ घालत आहे, हे उपवासाचे मीठ आहे. बटाट्याचे चिप्स करून घेतलेले आहे, जवळपास 3 घंटे पाण्यात ठेवले. आता हे स्वच्छ धुवून घेतले, ही चिप्स यामध्ये घालूया. पाणी छान उकळलेले आहे. चिप्स करताना एक काळजी घ्यायची, पाणी पूर्ण उकळू द्यायचे आणि नंतर त्यामध्ये चिप्स घालायचे. पाणी उकळल्यानंतर जर आपण चिप्स घातले तर पूर्ण चिप्सला एकसारखे तापमान मिळते, नाहीतर थंड पाण्यात चिप्स घातले तर खालचे शिजतात आणि वरचे कच्चे राहतात. हे चिप्स करताना 1 चमचा तूप घालायचे. तूप घातल्यामुळे चिप्सला छान स्वाद येतो, असा खमंग असा टेस्टी लागतात चिप्स. 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे, आणि गॅस मोठाच ठेवायचा. हे चिप्स झाले का ते बघूया. आता झालेले आहे, हे बघा नरम झालेलं आहे. अगदी बोट चपे झाले की काढून घ्यायचे, नाहीतर तुकडे पडण्याची शक्यता असते जास्त शिजू दिले तर. आता काढून घेऊया. घ्यायचे, गॅस बंद करूया. हे आता थोडे थंड झाले की सुकायला ठेवणार आहे.